नमस्कार मी मोनाली रवींद्र तनपुरे हुजूरबा का कात्रस प्राथमिक शाळेमध्ये मी विज्ञान हा विषय शिकवते आयसर पुणे येथील सायन्स ऍक्टिव्हिटी सेंटर मार्फत घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कृतीयुक्त कार्यशाळांमध्ये सहभागी झाल्यानंतर मला विज्ञानातील अनेक कठीण संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे कृतींद्वारे कशा प्रकारे समजावता येतील हे लक्षात आले त्याचबरोबर अध्यापनाचे वेगवेगळे मार्ग देखील अवगत झाले आणि याच माध्यमातून गेली चार वर्षे मी वर्गामध्ये अध्यापन करीत आहे आणि विज्ञान अतिशय सोपा करून विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहे आज इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकातील अशीच एक संकल्पना वेगवेगळ्या वेग कृतींच्या माध्यमातून प्रयोगांच्या माध्यमातून कशा प्रकारे सोपी करून सांगता येईल हे आज मी तुम्हाला सांगणार आहे खरंतर विद्यार्थ्यांना मागील इयत्तांमध्येच प्रकाश एका सरळ रेषेत प्रवास करतो प्रकाशाच्या परावर्तनामुळे आपण वस्तू पाहू शकतो सूर्यप्रकाशाच्या किरणांमध्ये सप्तरंग असतात याविषयी माहिती आहेच आज आपण प्रकाशाचे विभक्तीकरण आणि निळसर आकाशामागचे कारण या संकल्पनांची काही कृतींद्वारे माहिती घेऊयात चला तर मग सुरुवात करूयात प्रकाशाचे विभक्तीकरण या संकल्पनेने एका पसरट वाटीमध्ये थोडे पाणी घ्या त्यामध्ये छोटा आरसा कलत्या स्थितीमध्ये ठेवा ही कृती सूर्यप्रकाशात करा जेणेकरून त्यावरून सूर्यप्रकाश परावर्तित होईल त्याची परिवर्तित प्रतिमा एका कागदावर घ्या यावरून इंद्रधनुष्य कसे तयार झाले हे स्पष्ट केले लेझरचा प्रकाश सीडीवर टाकून त्याद्वारे प्रकाशाचे विकिरण या संकल्पनेचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला आपल्या पुढील काही कृतींच्या माध्यमातून प्रकाशाचे विकिरण हे अधिक स्पष्ट करून सांगितले या कृतीसाठी लागणारे साहित्य आहे अर्धी पाण्याने भरलेली एक पारदर्शक बाटली निर्जंतुक द्राव्य म्हणजे डेटॉल एक लेझर आणि उदबत्तीची एक काडी डेटॉलचे दोन ते तीन थेंब पाण्यात टाका त्या पाण्यावर उदबत्तीच्या सहाय्याने धुराचे माध्यम तयार करा म्हणजे लेझर प्रकाशाचा मार्ग नीट दिसेल आता लेझरचा प्रकाश झोत त्यावर टाका आणि त्याचे निरीक्षण विद्यार्थ्यांना करावयास सांगा या संपूर्ण कृतीचा चांगला परिणाम साधण्यासाठी मी वर्ग खोलीमध्ये अंधार केला होता विद्यार्थ्यांनी या संपूर्ण कृतीचे नीट निरीक्षण केले त्यानंतर मी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले धुलीकणांमुळे प्रकाशाचे काय झाले पाण्यात डेटॉल मिसळल्याचा काय बर फायदा झाला यानंतर मी विद्यार्थ्यांना प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय ते कोणकोणत्या कारणांमुळे होते हे स्पष्ट करून सांगितले आता विद्यार्थ्यांना प्रकाशाचे विभक्तीकरण व प्रकाशाचे विकिरण म्हणजे नक्की काय याचा अंदाज आला होता यानंतर आकाशाच्या निळ्या रंगाचे असण्यामागचे कारण काय हे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी मी पुढील प्रात्यक्षिक करून दाखवले यासाठी लागणारे साहित्य एक पारदर्शक बाटली टॉर्च आणि डेटॉल पाण्यामध्ये तीन ते चार थेंब डेटॉल टाका आणि ते मिसळत असताना त्यावर प्रकाश धूत टाका डेटॉल पाण्यात पूर्णपणे मिसळेपर्यंत पाण्याच्या रंगाचे विद्यार्थ्यांना निरीक्षण करावयास सांगा यानंतर विद्यार्थ्यांना कृतीवर आधारित काही प्रश्न विचारले टॉर्चच्या प्रकाशात डेटॉल पाण्यात टाकले असता पाण्यात काय फरक पडला डेटॉल ऐवजी आणखी काय वापरू शकतो आकाश नेहमीच नेसर दिसते का विद्यार्थ्यांनी आकाशाच्या रंगांविषयीची त्यांची निरीक्षणे सांगितली सकाळी सूर्योदयाच्या वेळी आकाश लालबुंद दिसते दुपारी ते साधारण निळसर असते आणि सूर्यास्ताच्या वेळी ते पुन्हा लालबुंद दिसते मग दिवसभरात आकाश एवढे वेगवेगळे रंग का बरे बदलते याविषयी आम्ही सर्वांनी चर्चा केली सत्राच्या शेवटी मी विद्यार्थ्यांना प्रकाशाचे विकिरण म्हणजे काय आणि त्याची आपल्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळी उदाहरणे विचारली यावरून विद्यार्थ्यांना आलेली विषयाची समज करण्यास मला मदत झाली या संकल्पनेचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी रिकाम्या वेळेमध्ये स्पेक्ट्रोस्कोप बनवावा असं मी त्यांना सुचवले त्यासाठी विद्यार्थ्यांची छोट्या छोट्या गटांमध्ये विभागणी केली स्पेक्ट्रोस्कोप बनवण्यासाठी प्रथम त्याची छापील प्रतिमा पेपरवर घेऊन त्याला कात्रीच्या सहाय्याने कापून घ्या तसेच जेथे गरज आहे तेथे दुमडून घ्या तयार रचनेच्या बाजूला डिंक लावून एक बॉक्स बनवून घ्या बॉक्सच्या मागील बाजूने एक जुनी सीडी अशी बसवा की त्याची चकचकीत बाजू आत असेल तयार स्पेक्ट्रोस्कोप घेऊन डोळ्या लावून सिडीची बाजू उन्हाकडे करा पांढऱ्या सूर्यप्रकाशाचे विकिरण होऊन वेगवेगळ्या रंगांच्या छटा दिसतील आता या सर्व संकल्पना विद्यार्थ्यांना अगदी व्यवस्थित समजल्या आहेत या सर्व कृतींमुळे माझे अध्यापन आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन या दोनही गोष्टी अगदी सोप्या झाल्या विद्यार्थ्यांनी या संपूर्ण सत्रामध्ये अगदी सक्रिय सहभाग घेतला आणि सर्व कृतींचा मनापासून आनंद घेतला या संपूर्ण पाठाचे पाठ नियोजन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही देखील या सर्व कृती तुमच्या वर्गामध्ये नक्की करून पहा आणि विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद आला त्यांना या कृती आवडल्या का हे आम्हाला जरूर कळवा धन्यवाद